रसिको आपल्या महाराष्ट्राच्या रसिकांनी अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतावर जेवढं प्रेम केलं, नाट्य संगीतावर जेवढं प्रेम केलं, तितकंच प्रेम लोककलांवरती देखील केलेलं आहे. आज असेच काही कलावंत आपल्याकडे आलेले आहेत ज्यांनी लोककला जिवंत राहावी म्हणून अटोकाट प्रयत्न केलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने लोककला जिवंत ठेवत आहेत. आपण या सर्व कलाकारांशी गप्पा मारूया. सुप्रसिद्ध ढोलकीवादक विजयजीत चव्हाण, भारूड ही कला सादर करणारे योगेश चिकटगावकर, नमस्कार. संत पंत तंत काव्य आपण म्हणतो त्यापैकी शाहिरी काव्य जे आजही जोपासत आहेत त्यांचे मदनराव दुबे, आणि उत्तम गोंधळ घालू शकणारे म्हणजे करू शकणारे आमचे भार्गव कांबळे. तुम्हा चौघांचंही अगदी मनापासून स्वागत. विजय दादा, तुम्ही आम्हा सगळ्यांनाच गुरुस्थानी आहात म्हणून तुमच्यापासून सुरुवात. बोला, आपण जरा ढोलकी बाजूला ठेवूया. मला असं सांगा, सर्वसाधारणपणे आई वडील आपल्या मुलाला शाळेत घालतात की त्याने म्हणजे शिकावं, शिकून मोठं व्हावं, नाव कमवावं, पण तुमच्या आई वडिलांनी तुमच्यातला एक गुण म्हणजे अगदी हलक्या आवाजात सांगायचं झालं तर तुमच्यातला वांडपणा ओळखून तुम्हाला शाळेतनं काढून टाकलं होतं, हे खरं आहे? खरं आहे. काय असं तुम्ही काय म्हणजे शाळेत करायचं? कारण माझं कसं झालं विघ्नेशजी, की मी कधी शाळेच्या नावाने बाहेर भटकलो नाही. हा पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट, शाळा हेच करमणुकीचं केंद्र आहे, त्या अनुषंगाने मी शाळेत वावरत होतो. अच्छा. त्यामुळे शाळा आणि घरचे या दोघांचं एकमत झालं. शाळा म्हणली तू येऊ नको, त्रास घेऊ नको. घरचे बोलले तू शाळेला त्रास देऊ नको. त्यामुळे मी पण शाळेत तुम्ही ते काय बाकडं म्हणूयात म्हणजे जुन्या ह्याच्यात खूप जोर जोरात बडवायचात म्हणे असं काही खरं होतं ते? बाकडे वाजवण्यामध्ये एक गंमत आहे की वाजवताना तुम्ही त्याला कान लावाल ना तर आपल्या ह्या हाताचा वेगळा वेगळा टोन येतो आणि त्यातनं तुम्हाला ऊर्जा मिळते की नाही असं वाजवूया काय रे, असं वाजवूया काय रे. बाकडं वाजवण्यासारखी मजा नाही खरं सांगतो. हो, पण त्यानेच मला असं वाटतं तुम्हाला ढोलकीकडे वळवलं असं म्हटलं तर अवघड ठरू नये. का ढोलकी वादनाची आवड तुम्हाला होती? नाही, मला ढोलकी वादनाची आवड नव्हती. मी तुम्हाला खरं सांगतो, माझ्या बाजूला माझी सरस्वती आहे. वादनाची आवड मला नाही. बाकडे वाजवत होतो, सगळेच वाजवतात. वादनाची आवड नाही मला. तुम्हाला म्हणा, आपल्या दर्शकांनाही खोटं वाटेल, मी वाद्यांवर अतोनात अत्याचार केलेला आहे. म्हणजे आमच्या घरी माझ्या मोठ्या भावासाठी डग्गा तबला होता. तर ते वाजवायचं सोडून तो फोडता कसा येईल हे माझं विशेष कार्य. आणि तसं करता करता काय झालं, शाळेची बाकडी वाजवत गेलो, घरातली वाद्य फोडत गेलो, पण
नंतर काय झालं की हळूहळू बोटं थिरकायला लागली. अच्छा. हां, मग आईंच्या त्यावेळच्या गाण्यांच्या रेकॉर्ड्स 78 स्पीडच्या त्या लावून डालड्याचे डबे वाजवत होतो. मला पहिली गोष्ट, कोणीही समोरासमोर बसून कुठलंही वाद्य शिकवलं नाही. बर, ऐकून ऐकून मग त्याच्यामध्ये आणि बघून बघून आणि पाहून वाजवताना बघायचं आणि त्यातून शिकायचं. गुरु समान जे कोणी आता नाही आहेत बिचारे वरती आहेत, पहिले म्हणजे अण्णा जोशी, ओ पंडित विदाते, बबन काळे, लालाभाऊ गंगावणे, यासीन म्हांबरी यांची ढोलकी ऐकून ऐकून त्याची दाबगाठ कशी, म्हणजे थोडक्यात कान माझे गुरु आहेत की ह्या बोलावरती दाबगाठ कमी आहे, ती त्या बोलावरती प्रेशर जास्त होतं, तो बोल त्या टाईपने शार्प होता. असं करत करत मी ढोलकीकडे वळलो. परंतु त्याची गंमत अशी की आमच्या वडिलांचे लहान भाऊ मग कोल्हापूरला, गावांचं कोल्हापूर, आणि त्यांचं कोल्हापूरला मोठं भजनी मंडळ होतं आणि त्यांच्याकडे भरपूर पकावळ जण ढोलकी होते. आणि वडिलांच्या लहान भावाचं नाव नाना, म्हणून त्यांचं नाव गुंडोपंत पण तो कोल्हापुरी भाषेत शॉर्ट फॉर्म नाना. तर आमचे वडील बोलले त्यांच्या धाकट्या भावाला की नाना बोले हिजा चांगलं वाजवायला लागलाय आता, ढोलकी आहे का रे एखादी भजनी मंडळात? नाना बोलले हाय की घेऊन जा की रश्मीची ढोलकी. ढोलकी कोल्हापुरहून मुंबईला आली, मडवायला गेली चाटी बायात रश्मीची पाल, मस्तपैकी मडवून आणली ढोलकी. पण माझं एकच काम, फोडता आली पाहिजे. म्हणजे हा वाजवायची कशाला, फोडता आली पाहिजे, कोणालाही खोटं वाटणार नाही. कम्प्लीट उलटा प्रवास आहे, ढोलकी फोडता आली पाहिजे. पण म्हणतात ना ते एक बघा संत गोरा कुंभारांचं भजन आहे, माती सांगे कुंभाराला पायी मजत तुझा शेवट वेड्या माझ्या पायाची. करता 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 ढोलकीनी मला जवळ केलं. मी ढोलकीला जवळ केलं नाही, त्रिवार सत्य आहे. आणि आज तिने अशी माझी चावी टाईट केले की तिच्यामुळे माझी ओळख आहे, अन्यथा विजय चव्हाण काही नाही. खरं सांगतो आज ती आहे, मी आहे. मला असं वाटतं की कलावंत स्वतः वाद्य निवडत असतो. हा, इथे वाद्यांनी कलाकाराला निवडलेलं आहे. अशी फार म्हणजे मोजकी उदाहरणं आहेत, त्यापैकी तुम्ही एक उदाहरण आहात. आणि मला रसिको सांगायला अतिशय आनंद होतो, म्हणजे विजयदादांना ही आनंदाची अभिमानाचीच गोष्ट आहे की आत्ता त्यांनी जरी सांगितलं की ढोलकीमुळे त्यांची ओळख आहे, तरी जन्मापासून त्यांना एक फार मोठी ओळख मिळालेली आहे आणि ती त्यांच्या मातोश्रीमुळे. लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण, म्हणजे त्यांच्या नावातच सगळं आलं. रंगत करी मर्दोनी घ्या, रंगत
त्यांचे तुम्ही चिरंजीव आणि ही ओळख सुद्धा ते अभिमानाने मिरवतात. मैत्र से हे ताल सुरांचे की बघ माझे साथीदार कलावंत कशी ढोलकीची साथ करतात, तर त्यांच्याकडे तू शिक, त्यांच्याकडे बघून बघून शिक, किंवा तशी साथ तुला करता आली पाहिजे आणि मग कधीतरी त्यांच्याबरोबर काय म्हणतो आपण त्यांच्या कार्यक्रमात साथ करायची तुम्हाला संधी मिळाली, असं काही झालंय का कधी? आईंच्या कार्यक्रमाचं सांगतो, खूप जुनी गोष्ट आहे. कर्जतला कार्यक्रम होता आणि मी तेव्हा थोडंफार वाजवत होतो आणि आमचे त्यावेळी जे मेन ढोलकी वादक होते कार्यक्रमातले ते आले नाही. अच्छा. काही काही कारणास्तव नाही येऊ शकले. त्यांचे सहवादक होते तबला वादक, पण ढोलकी वादक कोण नव्हते. तर माझा पहिला कार्यक्रम हा तो. तर माझ्यात थोडंसं कॉन्फिडन्स आला. मी आईला म्हणलं, आम्ही आईला माई म्हणतो, माई मी वाजवतो कार्यक्रम. माई म्हणली, 3 तास कार्यक्रम आहे लावण्यांचा, वाजवतो, बघा काहीतरी करूया. आता एकतरी गुढी घेतली आपण आणि 3 तास वाजवायचे. हो, खरंय, अगदी खरंय. कर्जतला कार्यक्रम अगदी पहिला कार्यक्रम. मला ढोलकी सुद्धा सुरात लावता येत नव्हती, आमचे सहवादक मला सुरात लावून देत होते. बरोबर. मी सुरात लावून, पण मला असं आत्ता वाटतंय, त्यावेळी मी जी ढोलकी वाजवली ती आत्तापर्यंत मी तशी वाजवली नाही. पहिला कार्यक्रम आणि आई स्टेजच्या खाली आई आहे, माई. आता कधी कधी काहीतरी घरामध्ये बिनसलेलं असायचं माझं काहीतरी, मग आई बसले, मी ढोलकी घेऊन बसलो आहे बाजूला, समोर बाबा हार्मोनियमवर आहेत, तर मी आपला मान खाली घालून असं नाराजीने वाजवायचं. आई मला स्टेजवर सांगायची, सरळ वाजवायचे असेल तर वाजव, प्रेक्षक आपल्यासाठी पैसे देऊन तिकीट काढून आलेले आहेत, नसेल जमत तर खाली उतर. मी तबल्यावरती कार्यक्रम करेन, असलं तोंड घेऊन स्टेजवरती बसायचं नाही, नाही तर चालता हो मला सांगायचे. आई सांगते, कारण ती स्टेजवरती आई नव्हती, तिथे ती लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण. मग त्याच्यामुळे मग ते आणि आईचं पहिलं सांगणं जे आज मला एवढं कामाला येते की वाजवणाऱ्याने गाणाऱ्याचं तोंड बघावं. आपल्याला कळते की हा ही लाईन दोनदा गेल, हा क्रॉस लाईन दोनदा गेल, हा ही हरकत परत गेल, त्या अनुषंगाने आपला म्हणजे हे ठेवायचं की या इथे चेंज करायचं का, इथे चेंज करायचं का, ते फायद्यात पडते की वादकाने गाणाऱ्याचं तोंड बघितलंच पाहिजे, पटकन कळते. बरोबर. आजच्या बघा, आज आपण जे काही सादरीकरण करणार आहोत, एक त्याची आम्ही जुजबी रिहर्सल केले, पण मी वाजवताना प्रत्येक गायकाचं तोंड बघणार, मला माहिती आहे की हा ही लाईन दोनदा घेतली म्हणजे मला इथे चेंज करायचं कारण नाही. ते एक ते गॉड गिफ्ट असतं, नाहीतर काय होतं, ठरलेले बार असतात, 16 बार नंतर ही लाईन येईल, नंतर या बार नंतर क्रॉस लाईन येईल, ती क्रॉस लाईन एवढी बार असेल, ते आहे. परंतु हे लोकसंगीत आहे. बरोबर. लोकसंगीत मुक्त आहे, सजवाल तेवढं तुमचं. आता हे आमचे योगेशजी आहेत, भारूड गाता गातामध्ये एवढे तल्लीन होतील की हे बघणारे पण नाहीत की माझ्याबरोबर साथीदार आहेत, कारण तो मूडमध्ये जाणार. आम्हाला त्यांना पकडायचे की नाही ही लाईन दोनदा गेल बघ, ही लाईन 3 दा गेल, आणि अशा एकमेकाच्या संयोगाने ते असं संगीत फुलवायचं. हो, म्हणून तर पु ल देशपांडे म्हणायचे की संगीतामध्ये ट्युशनपेक्षा सुद्धा इंट्युशनला जास्त महत्व. करेक्ट. हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं. व्हेरी गुड. आता लावणीचा विषय निघाला आणि अर्थातच सुलोचनाबाई आम्ही काही बोलूच शकत नाही, तर जी पारंपरिक लावणी म्हणतो त्याची झलक जर का दाखवलीत, म्हणजे ज्यामध्ये आम्हाला तुमचं ढोलकी वादनसुद्धा ऐकता येईल, तर खूप आनंद होईल.
कारण एकंदरीत सध्या जे लावणी नृत्य किंवा लावणी प्रकार जो चाला चालू आहे म्हणजे त्यावर आपण भाष्य नको करूया, पण तुम्ही आजही परंपरा जपणारे आहात आणि तशा पारंपरिक लावण्यास तुम्ही सादर करता. पारंपरिक लावणी बघा एक साधारण बैठकीच्या स्टाईलची आहे. पाहुनिया चंद्रवदन मनासा हे ना मदन, आपण एक त्याचं झलक बघूया. योगेश, आता मला तुला असं विचारायचं आहे, म्हणजे माफ कर मी तुला अगदीच अरे तुरे करतोय, कारण आपली दोस्ती जवळजवळ 20 वर्ष जुनी आहे. अभिनय सोडून तू भारूड जागरण या लोककलांकडे कसा काय वळलास? नाही, मुळात विघ्नेशजी कसं आहे ना,
जी नको तू विघ्नेश एरवी आपण विघ्नेशाक मारतो ना विघ्नेशाक नाही मुळात कसं आहे ना माझी जी परंपरा आहे तीच मुळात मला भारुडाची मिळालेली आहे. अच्छा. माझं औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील जे गाव आहे चिकटगाव तर या चिकटगावी हरिभक्त परायण बाबूराव महाराज स्थापित गेल्या 55 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा आहे आणि या परंपरेमध्ये गावची सगळी सोंगी भारूड माझे आजोबा जे की ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र धर्मशास्त्र संपन्न होते आज ते हयात नाहीयेत ते आमच्यात नाहीयेत पण आजोबांचे सोंगी भारूड माझे वडील माणिकराव लक्ष्मणराव चिकटगावकर यांचे सोंगी भारूड बघत बघत ऐकत ऐकत मी मोठा झालोय त्याच्यामुळे अभिनयाची नव्हे तर मला खऱ्या अर्थाने भारूडाची आणि लोककलेची परंपरा मिळालेली आहे. पण अभिनयाकडे कसा वळालो तर अभिनयाकडे मी ज्यावेळेस मग शालेय जीवनात गेलो माध्यमिक जीवनात गेलो मग तिथे प्रार्थना म्हणायचो प्रतिज्ञा म्हणायचो काही गाणी म्हणायचो कव्वाल्या वगैरे हे सगळं करायचो आणि घरात तो पूर्वीचा एक टेप रेकॉर्डर असायचा माझा 90s काळ 80s 90s मग ते वडील टेप रेकॉर्डरवर कुठले तरी कॅसेट टाकायचे आणि त्यात माझं रेकॉर्डिंग करायचे आणि वडील काही गोष्टी मला त्या शिकवायचे मग पुढे शालेय जीवनात करून मग पुढे महाविद्यालयीन जीवनात गेलो मग तिथे एकांकिका किंवा मग कामगार कल्याण केंद्राचे 2 अंकी 3 अंकी नाटकं करत गेलो मग तिथे पारितोषिक मिळत गेले नाव होत गेलं आणि त्याच्याबरोबरही मी लोककला सोडल्या नाही तिथेही जागरण गोंधळ भारूड तमाशा लोकगीतं ह्या लोककलांचं सादरीकरण करत गेलो. पण खरी माझी जी परंपरा आहे पण खरा जो माझा बाज आहे ती लोककला आहे तीच माझी परंपरा आहे आणि आज आमचे गुरुस्थानी विजय चव्हाण सर आहेत आणि अशा दिग्गज लोकांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे आज माझं भाग्य आहे की म्हणजे माझं जेवढं वय आहे किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त सरांचा अनुभव आहे आणि सरांचाच मी विद्यार्थी आहे लोककला अकादमीतील तर त्याच्यामुळे आज सरांच्या बाजूला बसणं हे खूप माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे आणि अशा पद्धतीने सगळं आहे. नाही विजयदादांविषयी बोलताना मी असं सांगेन की काही गुरु असतात ते सांगत असतात तो हा असा जा असा असा जा बरोबर आणि काही गुरु असतात ते सांगतात चल माझ्याबरोबर हां चल मी पाऊल पुढे टाकलंय तसंच पाऊल तू पुढे टाक म्हणजे खऱ्या अर्थाने ते तुमचे सहचर असतात साथीदार असतात आपण त्यांना गुरुस्थानी मानत असतो कारण ते आपले गुरु असतात म्हणून. नाही खूप वेळेस मग विजय सरांचं मी सांगतो ना कधी कधी एखाद गोष्ट चुकली तर ते पर्सनली फोन करतात बरं आम्ही खूप लहाने आहे पण ते जी लावतात पुढे योगेशजी नका बरं का जरा सावध म्हणजे जसे वडील मला घरी समजावून सांगतात माझे आजोबा समजावून सांगायचे कारण मी नेहमी म्हणतो की मी कायम म्हणतो मला कुणी जर विचारलं ना इंडस्ट्रीत तुझा गॉड फादर कोण मी म्हणतो नाही बाबा माझा फादरच माझा गॉड आहे. क्या बात खऱ्या म्हणजे खऱ्या अर्थाने जसे सर म्हणाले की त्यांनाही खऱ्या अर्थाने तसं कुणी गुरु नाही मलाही तसं कुणी असं समोर शिकवायला असं गुरु फार कुणी नव्हतं पण मी माझ्या वडिलांनाच अगदी गुरुस्थानी गुरुच मानतो. मला असं वाटतं म्हणजे शिकणं शिकवणं यापेक्षा शिष्याकडे निरीक्षण शक्ती किती आहे यावर खूप गोष्टी अवलंबून असतात. योगेश मला असं पटकन आपल्याकडे म्हणजे वेळेचं थोडंसं गणित बांधायचं आहे म्हणून की भारूड म्हणजे त्यातलं काव्य असेल आणि मग त्यावर तो भारूड सादर करताना काहीतरी निरूपण करतोस किंवा जागरण ज्याला तुम्ही म्हणता असं पटकन एक दोन दोन ह्याच्यात काय दोन दोन मिनिटात काय सांगू शकशील मग प्रात्यक्षिक तू दाखवशीलच करून आम्हाला पण एक रसिक प्रेक्षकांना पटकन समजावं आम्हाला असं वाटतं की भारूड म्हणजे संत एकनाथ म्हणजे असं म्हणतो ना की आर्या कोणाची तर मोरोपंतांची श्लोक कोणाचा तर वामन पंडितांचा ओवी कोणाची तर संत ज्ञानेश्वरांची अभंग कोणाचा तर तुकाराम महाराजांचा तसं भारूड म्हटलं की संत एकनाथ तर हे समीकरण व्हायला कारण काय म्हणजे त्या अनुषंगाने सांगणार तर काय आहे ना अगदी माऊली ज्ञानेश्वर महाराजांपासून ते जगद्गुरु तुकोबारायांपर्यंत सर्वांनी भारूड रचना केलेल्या आहेत. अच्छा. पण भारूडाला यशो शिखरावर प्रसिद्धीच्या झोतावर कोण घेऊन गेलं तर ते शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज कारण त्यांनी जवळपास 150 विषयांवर 350 भारूड रचलेले आहेत आणि त्यात 75 हिंदी भारूड आहेत. अच्छा. आणि मुळात नाथ महाराजांचा त्या काळी हेतू हा होता की जो बहुजन समाज होता जो तळागाळातला समाज होता की ज्याला वेद शिकण्याचे अधिकार नव्हते मंत्र शिकण्याचे अधिकार नव्हते अशा बहुजन समाजाला अशा तळागाळातल्या समाजाला
साध्या सोप्या सरळ भाषेत कसं समजावून सांगता येईल म्हणून त्या भारुडाची रचना नाथ महाराजांनी केलेली आहे आणि वरवर प्रापंचिक विनोदी कविता वाटणारी आतून आध्यात्मिक गूढ कविता असते म्हणून बहुरूढ ते भारुड आणि कसं आहे ना भारुंड नावाचा दोन मुखी पक्षी असतो त्या पक्षावरनं देखील या भारुडाला नाव पडलेलं आहे दोन अर्थी भारुड असतो आणि त्या पक्षाला दोन तोंड म्हणून त्याला नाव पडलेलं आता वरवर काय वाटतं आपल्याला प्रापंचिक विनोदी कविता अगदी जर आपण उदाहरण घेतलं प्रचलित भारुड आहे नाथांचं मला दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई सरळ सरळपणे काही कलावंत निरूपण करताना काय सांगतात की पूर्वीच्या काळी म्हणे मुलींची लग्न खूप लहानपणी व्हायची म्हणून ती म्हणायची मला दादला नको ग बाई पण नाथ महाराजांना इथे ते अभिप्रेत नाहीये नाथांना अभिप्रेत काय आहे समजा बघा मला दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई आता यात जो अर्थ जपलेला आहे ना तर नाथ महाराज कुठली नवरी म्हणतात की आध्यात्मिक रूपकातली नवरी आध्यात्मिक रूपकातली नवरी म्हणते की मला विकल्प रूपी दादला नको तर अशी ही भारुडांची फोड असते असं त्याचं विवेचन असतं असं त्याचं निरूपण असतं आणि जागरणात गोंधळात वगैरे तिकडे तर काय सपदनी असते ते निवेदना टाईप ती मध्ये मध्ये सपदनी तमाशात गेले तर तिकडे तुमची बतावणी वगैरे मावशी कृष्ण पेंद्या पण खऱ्या अर्थाने निरूपण विवेचन एक एक फोड करून सांगणे हे भारुडात आहे आणि भारुडात फार महाराष्ट्रात कमी असे भारुडकर आहे की जे विश्लेषण करून सांगतात की जे फोड करून सांगतात समजा आता एक भारुड आहे पहिले कोठेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्यच होते पाही कानोबा तेरे तेरे ते तेथे एक ढालगज निर्माण झाली तिने पहा एवढी ख्याती केली इंद्रा अधिकास म्हणे ती बाहुली अमरपुरी तिची घरकुली कानोबा तेरे तेरे आता ढालगज म्हणजे काय तर ढालगज म्हणजे शक्तिशाली स्त्री आणि अशी एक शक्तिशाली स्त्री निर्माण झाली आणि तिने ह्या विश्वाची निर्मिती केली आणि इंद्रादिकाला सुद्धा तिनेच निर्माण केलंय म्हणून या विश्वाची निर्मिती कुणी केली तर ती तुमच्या आईने माझ्या आईने सरांच्या कारण ती सगळ्यांमध्ये आहे ती आई आहे ती मुलगी आहे क्या बात आहे क्या बात आहे खरं तर त्या शब्दाचा त्या शब्दांमधला आणि शब्दामागचा अर्थ तुम्हाला काढता आला पाहिजे तर ते भारुड खऱ्या अर्थानं उत्तम किंवा ते रंगू शकतात अगदी आत्ता आपण काय म्हणतो आपण म्हणजे अगदी झलक झाली पण आता आपण अगदी व्यवस्थित तुझं भारुड ऐकूया नक्की नक्की बोला कुंडली स्वभाव दुरित क्रम म्हणजे स्वभावाला औषध नाही माणसाला जन्म जात जो स्वभाव मिळालेला असतो तो स्वभाव त्याचा आयुष्यभर जात नाही असा जगद्गुरु संत तुकाराम महाराज आपल्या स्वभाव या भारुडातून सांगताय ऐका तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं स्वभाव हे भारुड आधी होता वाघ्या अहो आधी होता वाघ्या दैव योगे झाला पाग्या त्याचा यळको हो
हो त्याचा यळकोट राहिना मूळ स्वभाव दागिना त्याचा यळकोट राहिना मूळ स्वभाव दागिना हा मूळ स्वभाव जाईना मूळ स्वभाव जाईना मूळ स्वभाव जाईना अहो आधी होती दासी पट्टराणी केले तीसी पण तिचे हिंडाणे हो हो तिचे हिंडाणे राहिना स्वभाव दागिना इत हिंदन राहिना मूळ स्वभाव दागिना हा मूळ स्वभाव दागिना अहो आधी होता ग्राम जोशी राजपद आले त्यासी पण त्याचे पंचांगे हो पंचांग राहिना मूळ स्वभाव राहिना 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 हा मूळ स्वभाव राहिना मूळ स्वभाव राहिना मूळ स्वभाव राहिना मूळ स्वभाव राहिना पंचांग राहिना स्वभाव जागिना त्याचे पंचांग राहिना मूळ स्वभाव जागिना त्याचे पंचांग राहिना मूळ स्वभाव जागिना त्याचे पंचांग राहिना मूळ स्वभाव जागिना हो आधी होता संत संग अहो आधी होता संत संग पांडुरंग बघा मूळ स्वभावाने काय होऊ शकतं मूळ स्वभाव जर चांगल्या अर्थाने असेल तर माणूस संत संग लाभल्यानंतर साक्षात पांडुरंग होतो जगद्गुरु तुकोबारायांना संत संत लाभला म्हणून ते संत नाही तर पांडुरंग झाले मनुष्य जात सकळ जन्मजात भजनशील अहो मनुष्य जात जी आहे ना ती जन्मजातच भजनशील असते पण जन्माला आल्यानंतर संसार करता करता तो विसरून जातो की आपल्याला भजन करायचंय म्हणून सांगतो बाबांनो संसार करता करता भजनाला लागा आणि जगद्गुरु तुकोबारायांसारखा संत संगतीचा मूळ स्वभाव मिळवा आणि म्हणून आमचे जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतायत आधी होता संत संग तुका झाला पांडुरंग त्याचे भजन हो
त्यात भजन राहिना मूळ स्वभाव दागिना त्यात भजन राहिना मूळ स्वभाव दागिना भजन राहिना मूळ स्वभाव दागिना मूळ स्वभाव दागिना मूळ स्वभाव दागिना मूळ स्वभाव दागिना भजन राहिना मूळ स्वभाव दागिना त्यात भजन मदनराव आपल्याकडे असं म्हणतात की वरुण रांगडा कणखर काळा ओबढ दोबढ मातीचा अंतरात परी संत नांदती मोल सांगती बोलाचा म्हणजे संत काव्य पंत काव्य किंवा तंत काव्य असं म्हणतात त्यापैकी म्हणजे शाहिरी काव्य हा तुमचा अभ्यासाचा विषय आहे आणि पोवाडा यावर तुमची हुकूमत आहे तर त्या पोवाडा या प्रकाराविषयी थोडीशी माहिती द्या ना. हो मी मुळात जे आहे ते शाहीर नाही आहे. माझं जे शिक्षण झालेलं आहे ते ग्वालियर घराण्यातून क्लासिकल शास्त्रीय संगीत मी शिकलेलं आहे पण मला लहानपणापासून जी आहे ती चळवळीमध्ये जाण्याची आणि आंदोलन करण्याची एक आवड होती. जागृती करणं आणि लोकांमध्ये जाऊन त्यांना सामाजिक सगळ्या गोष्टी सांगणं जे जिथे जिथे अन्याय होत असेल तिथे उभं राहणं. कारण माझे आजोबा स्वतः एक फ्रीडम फायटर होते आणि मी मूळचा वर्ध्याचा आहे. सेवाग्राम महात्मा गांधीचं गाव आहे तिथे महात्मा गांधींचं तिसरं स्थान असं म्हटलं जाते. तर माझा जन्म तिथेच झाला आणि मी लहानाचा मोठा तिथे झालो. पण मला लहानपणापासून शाळेमध्ये जे आहे मी देशभक्ती गीत गात असायचो. तर माझी ओळख तिथे येणाऱ्या मोठ्या मोठ्या इतिहासकारांशी तिथल्या सामाजिक कार्यामध्ये संलग्न असणाऱ्या लोकांशी होत राहायची. तर जेव्हा मी मुंबईला आलो तेव्हा लोककला अकॅडमी मुंबई विद्यापीठामध्ये मी लोककलेचं शिक्षण घेतलं आणि शास्त्रीय संगीत शिकताना एक अभ्यास करत असताना मला जाणवलं की सगळ्या शास्त्रीय संगीताची जननी ही लोककला आहे. तर या लोककलेला मी म्हटलं जननी जिथे आहे त्या जननीला आपल्याला शिकलं पाहिजे. तर मी लोककला शिकायला मुंबईला आलो आणि मग तिथेच आज मी शेकडो विद्यार्थ्यांना ट्रेन पण केलेलं आहे तिथेच मी आज शिकवतो पण आहे. ज्या लोककला अकॅदमीमधून मी विजय चव्हाण सरांकडून शिकलो वाद्य जे लोककलामध्ये वाजवले जातात महाराष्ट्रामध्ये पाचही सहा ज्या लोककला आम्ही शिकवतो जागरण गोंधळ भारूड तमाशा पोवाडा आणि दशावतार तर याच्यामधलं वादन कसं असतं ते आम्ही सरांकडून शिकलो. आणि पोवाडा जो हा विषय आहे जो शाहिरी हा विषय आहे हा खूप जुना विषय आहे. ज्ञानेश्वरी जे ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली ती एक पोवाडा स्वरूपच आहे. अच्छा. कारण की पोवाडा जो आहे हा एक कथेला पूर्णपणे गद्य स्वरूपाला पद्य याच्यामध्ये म्हणून त्याला कवितेच्या स्वरूपामध्ये म्हणणं हा पोवाडा आहे. याच्या पोवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विशेषतः वीररसप्रधान ही गायकी आहे आणि याच्यामध्ये शिवाजी महाराजांचे जे जे आपल्याकडे ज्यांनी ज्यांनी लढाई लढली त्या सगळ्या वीरांची शूर गाथा त्याच्यामध्ये म्हटली जाते. फक्त वीरांची शूर गाथाच नाही तर जी असे जसं आता घोडपड आहे घोरपडनी पण मदत केली घोरपडवरचे पण पोवाडे आहेत किल्ल्यांचे पोवाडे आहेत तानाजी मालुसरेंचे पोवाडे आहेत. आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचा जेव्हा शिवाजी महाराजांनी जेव्हा अफजलखानाचा वध केला तर अगिनदास हे पहिले शाहीर जे आहेत त्यांच्यापासून एक 16व्या शतकापासून शिवाजी महाराजांच्या काळापासून पोवाड्यांची सुरुवात झाली लिहायला. आणि यमाजी भास्कर होनाजी बाळा प्रभाकर शाहीर प्रभाकर तर ते त्यावेळेचे सगळे मला वाटतं होनाजी बाळा म्हणजे होनाजी वेगळे आणि बाळा वेगळे असं ना ते दोघे होते ना. हो दोन्ही भाऊ होते. तर असं जे आहे ते तो शिवकालीन एक शाहिरीचा जो निर्मिती झाली त्यावेळेस आणि त्या ती जी निर्मिती झाली तर मग जेव्हा इंग्रज आपल्या देशात आले इंग्रजांच्या विरोधामध्ये पण पोवाडे निर्माण झाले. अच्छा. ते एक चळवळीमध्ये एक शाहिरी त्यांना लोकांना जागृत करण्यासाठी आता शिवाजी महाराजांचा काळ जाऊन जेव्हा इंग्रज या देशामध्ये आले तर त्यावेळेस इंग्रजांच्या विरोधामध्ये पोवाडे लिहिण्यात आले.
पण खास करून एक तुम्हाला सांगू इच्छितो की 1891 मध्ये एक अब्रुत नोट नावाचा एक इंग्रज होता. या अब्रुत नोटनी या पोवाड्यांना वाचवण्यासाठी काम केलं. अच्छा. त्यांनी शेकडो पोवाडे त्यांनी इकडून तिकडून जमा केले, कोणत्या कोणत्या शाहिरांनी लिहिले, त्याची एक पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकाचा पण साठा आपल्याकडे आहे. आपले महात्मा ज्योतिराव फुले यांनी बॅलेट ऑफ मराठा म्हणून एक खूप मोठं पुस्तक लिहिलं. असे तो काळ एक गेला. मग त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या चळवळीसाठी जे आहे गव्हाणकर, शाहीर गव्हाणकर, शाहीर आत्माराम पाटील आणि असे मोठे मोठे जितके पण शाहीर होते, शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी मोठ्या मोठ्या शाहिरी लिहिल्या. मुंबईवरती मुंबईची जी हालत होती त्या मुंबईच्या हालतीवरती शाहिरी लिहिण्यात आली. त्यांच्या कविता करण्यात माझी मैना गावाकडे राहिली तिकडे ते अण्णाभाऊ साठेंनी लिहिलं. त्याच्यानंतर आत्माराम पाटलांनी तर मुंबईवरती एक पूर्ण मोठा पोवाडा लिहिला आणि तो पोवाडा जे मी आज जो तुमच्यासमोर प्रस्तुत करणार आहे तो आत्माराम, शाहीर आत्माराम पाटील यांचाच पोवाडा आहे. मी लोककलेमध्ये शिकत असताना आमच्याकडे शाहीर कृष्णकांत जाधव त्यांनी हा पोवाडा आम्हाला शिकवला होता. आणि मला असं वाटतं की पोवाडा जो महाराष्ट्रातल्या वीर गाथेला सांगतो, म्हणजे बघा की मुंबई कशी निर्माण झाली, मुंबई सारख्या मोठ्या शहरांचे नाव कसे परिवर्तित केल्या जातात, एका स्टेशनचे नाव आपण कसे चेंज करून टाकतो, तर मुंबईला जो पण व्यक्ती येईल आणि हा पोवाडा जर ऐकेल तर त्याच्या लक्षात येईल की मुंबईची 1292 साला कसा एक राजा आला आपल्याकडे आणि त्यांनी कशी मुंबई डेव्हलप केली. आज जे आपण नाव विसरत चाललोय, जुने नाव काय होते आणि नवीन नाव काय होते, तर तो हा पोवाडा आत्माराम पाटलांचा आहे. आणि आज त्याला वाचवण्यासाठी आपण राजस्थानमध्ये वेगळी खयाल गायकी वीर रसातली आहे. मध्य प्रदेश बुंदेलखंडला तुम्ही गेले तर तिथे आल्हा उदलची वीर रस प्रधान गायकी आहे. तर वेगवेगळ्या बोलीच्या हिशोबाने हे वीर रस प्रधान जे आहे सगळे बदलत जातात. तर पण पोवाडा हा जो आहे एक डफ घेऊन जेव्हा एक शाहीर उभा राहतो आणि तो जेव्हा सांगतो की एक गाथा गायला सुरुवात करतो तर धड्याचे धडे मोठे मोठे पुस्तक जे आहे ते तिथे एक 10 मिनिटांमध्ये तो पूर्ण कथा जे आहे ते लोकांच्या लक्षात येते. तर ही शायरीची खासियत आहे. मदन दादा, तुम्ही त्या आत्ता मुंबईचा उल्लेख केला, 1292 साला मग तोच पोवाडा तुम्ही सादर करा. तर मुंबईमध्ये देवगिरीचे राजा जेव्हा आले 1292 साला देवगिरीवाला बिंबराज आला, स्थापिली मैकवती नगरी, स्थापिली मैकवती नगरी, ब्रह्म प्रभु चंद्र सूर्य आगरी, मराठी जनता भरली सारी. हाजी जी जी, मराठी जनता भरली सारी. हाजी जी जी, क्या बात है. रसिको, या चारही कलावंतांशी आपल्या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत, पण आज आपण एक छोटासा स्वल्प विराम घेणार आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी रात्री 8:30 मैत्र हे ताल सुरांचे या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. मान धनवाना मुंबई च मान धनवाना मुसाफिर जना लावा तखाना, कशी रेखी व भाग्य रेषा, कशी रेखी व भाग्य रेषा, कशी रेखी व भाग्य रेषा, मुंबई घडली महाराष्ट्रात, सांगतो जन्म सिद्ध हक्कास जी जी जी, सांगतो जन्म सिद्ध हक्कास जी जी जी, सांगतो जन्म सिद्ध हक्कास जी जी जी, जी महा अंबा आई या कोळी धिवरांची जी जी जी, कोळी धिवरांची जी जी जी, कोळी धिवरांची जी जी जी, ग्राम देवता झाली आम्हा मराठ्यांची जी जी जी, आम्हा मराठ्यांची जी जी जी, आम्हा मराठ्यांची जी जी जी, ऐका विनाव मराठीत सात बेटांची जी जी जी, सात बेटांचे जी जी जी, सात बेटांचे जी जी जी, कुलभाट कुलाबा झालं अंबा आई मुंबई केलं,
म्हातारीच भेट होत भल अल ओ मानीस जाहल अल ओ मानीस जाहल अल ओ मानीस जाहल माझ भागात माझ गाव आल माझ भागात माझ गाव आल परळात परळ पेरल परळात परळ पेरल परळात परळ पेरल वरची आळी वरळी शोभल वरची आळी वरळी शोभल मैकावती माहीम आपुल मैनावती माहीम आपुले मैनावती माहीम आपुले हे सात खांब मराठीच पोलादी भल जी 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 पोलादी भल जी जी पोलादी भल जी मराठ्यांची मुंबई शिरी धरून बैसल जी 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 धरून बैसल बाराशे ब्याण्णव साला बाराशे ब्याण्णव साला देवगिरीवाला बिंबराज आला स्थापिली मैकावती नगरी स्थापिली मैकावती ब्रह्म प्रभु चंद्र सूर्य आगरी मराठी जनता भरली सारी हजी जी जी मराठी जनता भरली सारी हजी जी जी मराठी जनता भरली सारी हजी जी जी बिंब देवाच न्याय ग्राम भल नायकाब नाव ठेवल मतंग हत्ती बांधल मतंग हत्ती बांधल माटुंग नाव राहिल माटुंग नाव राहिल माटुंग नाव राहिल मला बार लुटारूंची ढोल मला बार लुटारूंची ढोल मला बार हिल जाहल मला बार हिल जाहल मला बार हिल जाहल चार पाट चहू कडून आल चार पाट चहू कडून आल एका जागी येऊन साधल चौपाटी नाव मराठीत जन्माला आल जी 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 जन्माला आल जी 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 जन्माला तळ कंबाला टँक झाल जी 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 टँक झाल जी 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 टँक झाल जी गिरी फोडून गिरी ग्राम केलं ते गिरगाव झाल जी 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 ते गिरगाव झाल जी 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 ते गिरगाव झाल मुंबईत मराठी शेतकरी मुंबईत मराठी शेतकरी नांदवावरी आगरी भंडारी ऐका मराठ्यांची शेती वाडी ऐका मराठ्यांची शेती वाडी ऐका मराठ्यांची शेती वाडी खेतवाडी कांदे केळेवाडी मुग भाट बोर पिंपळवाडी उंबराची झाड उंबरवाडी चिंच बंदर आंबेवाडी चिंच बंदर आंबेवाडी चिंच बंदर आंबेवाडी वडाळ्याला होती वडाची झाडी ओ वडाळ्याला होती वडाची झाडी शिव मंदिराची झाली शिवडी जागोजागी झाडी अन खाडी फाट अन वाडी दाखवित नाडी मराठ्यांची दादा ए दादा रे जिरे दाजी रे जी जी ओय दादा रे जिरे दाजी रे जी जी ओय दादा रे जिरे दाजी रे जी जी मुंबा आईचा शिनकार मोठा मुंबा आईचा शिनकार मोठा नदना काला मराठी गाठा सई राईचा पदर सुलटा अबुनाथाचा गाम बार पंचा डावा का सोटा देवा देवी ने भरल्या वाटा प्रभा देवीचा डुले बावटा भवानी लक्ष्मी दुर्गा कोटा किती सांगावा होईल मोठा किती सांगावा होईल मोठा किती सांगावा होईल मोठा गाव मराठी शिव मराठी मराठ्यांची भाट मराठ्यांची भाट मराठ्यांची भाट देव मराठी देवी मराठी भक्त महाराष्ट्र भक्त महाराष्ट्र भक्त महाराष्ट्र भक्त महाराष्ट्र अखंड गुण गाईन जाहला जरी माझा अंत जरी माझा अंत जरी माझा अंत पुन्हा जन्मुनी गात मरावे महाराष्ट्र गीत महाराष्ट्र गीत महाराष्ट्र गीत महाराष्ट्र गीत महाराष्ट्र गीत